खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महत्वाकांक्षी सातारा ग्रेड सेपरेटरच्या धक्कादायक उद्घाटनानंतर आता प्रशासन पुन्हा एकदा उद्घाटन घेणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शेखर सिंह यांनी माहिती दिली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या अनोख्या स्टाईलने कॉलर उडवत डायलॉगबाजी करून सर्वांना ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाचा अनपेक्षित धक्का दिला होता. आपल्या आघाडीतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन ग्रेड सेपरेटरची पाहणी करण्याचे त्यांनी सांगितले होते व प्रत्यक्षात धक्का देत उद्घाटन झाल्याचीच घोषणा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करून ग्रेड सेपरेटर अभी के अभीच नागरिकांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले होते. सातारा जिल्हाधिकारी यांना पत्रकारांनी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाबाबत छेडले असताना प्रशासनाकडून ग्रेड सेपरेटरचे पुन्हा उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कधी होणार याचा निर्णय PWD ने घ्यायचा असून त्यासंदर्भात सातारा पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाची तारीख आपल्याला समजेल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. होणार आहे, तो डिसिजन PWD ने घ्यायचा आहे. मी त्यांना ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही त्याचा फॉर्मल उद्घाटनचा निर्णय घ्या पालकमंत्री साहेबांच्या आणि इतर आपले लोकप्रतिनिधी यांचे कन्सल्टेशन मध्ये. लेट अस सी, विल सी. परवा इन्सिडेंट झाला, तो फलक पडला, तो बाजूच्या CCTV मुळे काढला, नाहीतर ते पेटलं असतं विषय. बरोबर आहे. एक तर त्याच्यामध्ये पोलीस विभागाने ऑलरेडी आता CCTVचा आपण नगर परिषदेच्या मार्फत तो करून देतोय. DPDC मधलाचा आपला तो प्रोजेक्ट आहे. तर जवळपास पुढचे 1-1.5 महिन्यामध्ये सातारा शहरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे CCTV आपला होऊन जाईल. मॅक्सिमम 22 फेब्रुवारी एंड वगैरे. ग्रेड सेपरेटरमध्ये शक्यतो म्हणजे CCTV लावू शकतोय, पण ॲक्सिडेंटच्या निमित्ताने इतर जे काही आपला रोड फर्निचर असतो, वॉर्निंग बोर्ड वगैरे, काही त्यांनी ऑलरेडी घेतले. काही तसं तुमचे पण काही सजेशन असतील किंवा आता लोकांनी वापरायला सुरुवात केली, काही ते वापरमुळे सुद्धा आपल्याला कदाचित करणार आहेत, तर तेवढा वेळोवेळी आपण ते सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊ. सिस्टम सेट करणार आहे, अग्री ट्राय टू डू दॅट. तीन चार प्रॉब्लेम्स आहेत. आधी एकदा घेतलेली सुरुवातीला, बट ते कोल्हापूर मार्ग तेव्हापर्यंत झालं नव्हतं, तिकडून नाही गेलो, पण इतर ठिकाणी गेलो. लवकरात लवकर आहे. डेट तसा विचारू नका, मला नॉट बी अप्रोप्रिएट. पालकमंत्री साहेब आणि इतर लोकांचे चर्चा करून आपण ठरवू आपण काय करायचं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रामुख्याने उद्घाटनाला येणार असं. अगेन नथिंग फॉर मी टू कॉमेंट करंटली.